नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासह 14 जुलै 2020. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण लेख म्हणजेच आणखी फुटतील यावर चर्चा करणार आहोत आणि ते पण विश्लेषण स्वरूपामध्ये. तर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की राजस्थानमध्ये जे काही सत्तापलट किंवा जे अल्पमतामध्ये काही जे राजकीय वातावरण चालू आहे त्या संदर्भात हा लेख आहे. तर आपल्याला माहीत आहे की सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत. तर यांनी राजस्थानमध्ये केलेले बंड यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे, पण यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वशून्यतेची दळभद्री लक्षणे चव्हाट्यावर येत आहेत. एकंदरीतच म्हणजे जे काँग्रेसचं नेतृत्व आहे ते सध्या कोणाकडे आहे किंवा म्हणजे नेतृत्वशून्य का म्हणण्यात येत आहे. तर एकंदरीतच पाहायला झालं तर नेतृत्व एकाकडे नाही आहे आणि परमनंट नेतृत्व नसल्यामुळे नेतृत्वशून्यतेच्या गोष्टी होत आहेत. तर आपल्याच उपमुख्यमंत्र्याच्या चौकशीचे आदेश देऊन अशोक गहलोत यांनी पायलट यांचा जाहीर पानउतार केला आहे. असे होत असताना राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून आपल्या पक्षातील उद्याच्या नेत्याचा अपमान टाळला असता तरी पुढचे रामायण घडले नसते. एकंदरीतच म्हणजे जे काही मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत त्यांनी जे काही सचिन पायलट उपमुख्यमंत्री यांना यांच्यावर जे चौकशीचे आदेश नेमलेले आहेत किंवा आदेश दिलेले आहेत हे करणं एकंदरीत चुकीचे आहे, म्हणजे अविश्वास एकंदरीत दाखविण्यात आलेला आहे. तर रंगरूपाप्रमाणे बंडखोरीचा गुणही रक्तातून येत असावा राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावरून असे म्हणता येईल. हे पायलट सध्या सत्तेत असूनसुद्धा आपल्या सरकारविरोधात नाराज आहेत आणि दिल्लीत आपल्या काही आमदारांना घेऊन फुरंगटून बसले आहेत. एकंदरीतच अशोक गहलोत यांच्या विरोधात त्यांनी केलेले हे पहिले बंड इतके दिवस सचिन पायलट नाराज असल्याच्या बातम्या येतच होत्या. कारण की आपण पाहिलं तर जे काही राजस्थानमध्ये सत्ता येण्यासाठी कारणीभूत आहेत तर त्यांनी प्रचार किंवा योग्य नियोजन लावल्यामुळे असं सर्वत्र माहीत आहे, पण त्या नाराजीचे तोंड फुटले नव्हते. अखेरीस हे गळू फुटले आणि नाराजी वाहती झाली. तर सचिन पायलट हे त्यांचे वडील राजेश पायलट यांच्यासारखेच तडफदार होते. ते थोरले पायलट काही एक नेतृत्व गाजून राजकारणात आले तर धाकट्या पायलटास सर्व काही आयते मिळाले. तर थोरल्या पायलटांनी आपल्या कार्यकिर्दीत 2 वेळा बंड केले होते. एकंदरीतच बंडाचा झेंडा कधी माणूस हाती घेतो हा प्रश्न आहे. कारण की जर स्वतः सगळ्या गोष्टी करत असेल आणि त्याचं श्रेय घेताना जर दुसऱ्याला जात असेल तर बंड जे आहेत ते बरेच करत असतात, ते राजकीय असो मग प्रधान राजा असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात असो. एकदा पंतप्रधान नरसिंह राव याच्या विरोधात व दुसऱ्या वेळेस पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या विरोधात. सोनिया गांधी यांनाही आवाहन देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण ते तिसरे आवाहन टळले. या बंडातून वेगळे असे काही राजेश पायलट यांच्या हाती लागले नाही, तर सचिन पायलट यांच्या बंडाची फलश्रुती काही वेगळी असण्याची शक्यता नाही. पण वडिलांच्या तुलनेत सचिन यास राजकारणात सर्व काही लवकर मिळाले, सर्व काही लवकर मिळाल्याच्या अधिकच्या अपेक्षा वाढतात. तर सचिन पायलट यांच्या त्या वाढत आहेतच. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे त्यासाठी ते पात्र आहेत की नाही, ते त्यांना मिळायला हवे की नको वगैरे मुद्द्याची चर्चा अन्यांनी करण्याचे कारण नाही, कारण तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण यानिमित्ताने काँग्रेस पक्षाच्या पुढच्या पिढीतील नेत्यांचे काय सुरू आहे हा मुद्दा निश्चित दखल घेण्यासारखा आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जर असंच जर वंशपरंपरा किंवा राजकीय व्यक्तीला जर राजकीय पदभार मिळत असेल तर सामान्य जनतेनं किंवा सामान्य जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी केवळ यांची हांजी किंवा यांच्या सत्रांच्या उचलण्याचेच काम करायची का? तर यावरसुद्धा आपण लक्ष देणे गरजेचे आहे. एकंदरीतच म्हणजे कमी काळामध्ये जास्त काही भेटले तर याचे कारण आधी शेजारील मध्य प्रदेश जे आहे तिथे ज्योतिरादित्य शिंदे यांचे असेच बंड झाले आहे आणि त्यातून काँग्रेसचे कमलनाथ यांचे सरकार जाऊनही भाजपाच्या हाती सत्ता आली आहे. तर राजस्थानमध्येही तसे काही होणार की काय या प्रकरणाच्या बावड्या उठताना दिसत आहेत. तथापि मध्य प्रदेशात जे काही झाले त्याची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होण्याची शक्यता कमी आहे. याची प्रमुख कारणे 2 आहेत. पहिले म्हणजे सत्ता स्थापनेसाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान यामध्ये भाजपाला हव्या असणाऱ्या आमदारांची संख्या मध्य प्रदेश भाजप व काँग्रेस यांच्या आमदारांच्या संख्येत फार फरक नव्हता. त्यामुळे 5-6 जण जरी फुटले असले
तरीही सत्ता संतुलन बिघडणार होते, तर राजस्थानमध्ये तसे नाही. सत्ते इच्छुक भाजप आणि सत्ताधारी काँग्रेस यांच्या आमदारामध्ये 30 अधिक संख्येचा फरक आहे. एकंदरीतच पाहायचं झाले तर अशा जर गोष्टी हे राजकीय लोक करत असतील प्रत्येक राज्यामध्ये, जसे की मध्य प्रदेशमध्ये झाले, त्यानंतर आता राजस्थानमध्ये चालू आहे, मग तेथील जनतेने तरी काय करावं, यांना निवडून द्यावं किंवा नाही, किंवा काय करावं काय, याबद्दलसुद्धा लोकांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. तर त्यामुळे इतक्या सगळ्यांना फोडणे तसे खर्चिक काम आहे. अर्थातच भाजपाची साधनसंपत्ती लक्षात घेता इतकी खरेदी भाजपास परवडणारी नाही असे नाही, पण इतक्या सर्व फुटीरांना घेऊन त्यांना नंतर देणार काय, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि दुसरे कारण म्हणजे ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणे सचिन पायलट यांना काही केंद्रातील पदाची अभिलाषासुद्धा नाही, तर त्यांची नजर आहे ती मुख्यमंत्रीपदावर. ते भाजपाकडून दिले जाण्याची शक्यता नाहीच. ते तसे दिले तर वसुंधरा राजे काय करणार, हा प्रश्न आहे. म्हणूनच सचिन पायलट यांना काँग्रेस त्याग केला तरी भाजपाकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक काही मिळण्याची शक्यता नाही. अर्थातच त्यांना ते पुरेसे आमदार मिळूनही स्वतंत्र गट स्थापन केला आणि मुख्यमंत्रीपदावर दावा केला तर काँग्रेसला खिजवण्यासाठी भाजप सचिन पायलट यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. एकंदरीतच म्हणजे जे काही राजकीय वातावरण आहे, तर त्यामध्ये जर अशा स्वरूपाचं झालं, जेणेकरून म्हणजे नवीन चेहरे किंवा जे काही राजकारणामध्ये नवीन घडवण्यासाठी प्रयत्नशील असतील त्यांना सदैव संधी भेटलीच पाहिजे. परंतु वंशपरंपरा जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी केली पाहिजे, कारण की वंशपरंपरा जर अशीच चालत राहिली तर सामान्य कार्यकर्त्यांचं काय. पण त्यांच्यासाठी त्यांच्या मागे पुरेसे आमदार असायला हवेत, ते आहेत असे आज तरी म्हणता येणार नाही. उलट बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या तंबूत राहणे पसंत केले आहे, तेव्हा तूर्त तरी या बंडातून सचिन पायलट यांना विमानास उड्डाण करता येईल अशी लक्षणे नाहीत. पण या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्व शून्याची दळभद्री लक्षणे चव्हाट्यावर आली आहे. तर ज्योतिरादित्य शिंद्या काय व सचिन पायलट काय आहेत, त्यापेक्षा मोठे सत्तापद मिळावे यासाठी त्यांनी बंड केले हे पूर्णतः खरे नाही. राजकारणातील बहुतांश बंडामागे सदर नेत्यास नाकारले जाणारे महत्त्व आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष अधिक कारणीभूत असते, तर सचिन आणि ज्योतिरादित्य या दोघांच्या बंडामागे तेच कारण आहे. एकंदरीत पाहायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जे काही आपण कमलनाथ सरकारबी पाहिलं मध्य प्रदेशमधलं किंवा राजस्थानमध्ये जे काही सध्या अशोक गहलोतजी सरकार आहे, तर यांचे वय जवळपास 70-75 वर्षाच्या पुढे गेलेले आहेत. तर तरुण चेहऱ्यांना संधी दिली असती तर काँग्रेस पक्षाचं तरी काय बिघडणार आहे. तर जसे की वंशपरंपरा, अशोक गहलोत यांचाच मुलगा नंतर पुढे चालून राजस्थानच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार, कमलनाथ किंवा दिग्विजय सिंग यांचेच जर पुत्र पुढे राजकारणात होणार असतील तर बाकीच्यांनी काय करायचं. इतकेच नव्हे तर आपल्याच उपमुख्यमंत्र्याच्या चौकशीचा आदेश देऊन त्यांनी पायलट यांचा जाहीर पानउतार केला आहे. तर याची गरज नव्हती असे होत असतानासुद्धा राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करून आपल्या उद्याच्या नेत्याचा अपमान टाळला असता तर हे पुढचे रामायण घडलेसुद्धा नसते. तर ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे हेमंत बिसव शर्मा हे सत्ता आणि पदापेक्षाही काँग्रेसमधून गेले, ते तेथे होणाऱ्या अशा उपेक्षेमुळे ही अपेक्षा आणि पक्षाच्या भवितव्याविषयी उदासीनता ही काँग्रेसची आजची खरी वेदना आहे आणि तिचे मूळ पक्षात नेतृत्व शून्यतेत आहे. तेव्हा त्यासाठी भाजपाला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपला संसार सांभाळता येत नसेल तर शेजारच्याला बोलायला का लावायचे, हा प्रश्न काँग्रेसांनी आपल्या नेतृत्वात आत्ता तरी विसरावा. तसे झाल्यास राहुल गांधी यांना बदलावेच लागेल. सध्या वर्तन जे आहे ते पारंपरिक सरकारी कुटुंबात सर्वात थोरल्या चिरंजीवासारखे आहे. तर पक्षाध्यक्ष नसूनही पक्षाध्यक्ष असलेले म्हणजे त्या पदाची अधिकृत जबाबदारी न घेता केवळ सत्ता गाजविणारे राहुल गांधी हे दोघांच्याही बंडामागचे मूळ आहेत. तर राहुल गांधी आणि काँग्रेस यांचे संबंधसुद्धा सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाहीत असे आहेत. एकंदरीतच आपल्या इथे मराठीत म्हण आहे की सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, तसे स्वरूपाचं झालं आहे. तर राहुल गांधी आहेत म्हणून त्यांच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करावी तर ती थांबकास निराशा पदरी पडते आहे, आणि ते नाहीत असे म्हणून काही करता येत नाही असा प्रत्येक काँग्रेसजनाचा आजचा अनुभव आहे. या पक्षाचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी तीच अडचण काही आठवड्यापूर्वी रास्तप्रमाणे मांडली, तर त्यांची दखल घेण्याऐवजी झा यांना प्रवक्तेपदावरून दूर केले गेले. आज सचिन पायलट यांच्या बंडानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते
कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलेली भावनाही नेमकी तीच आहे. एकंदरीतच आत्ता तरी पक्षश्रेष्ठी योग्य ती दखल घेतली नपेक्ष तबेल्यातून घोडे उधळल्यानंतर दरवाज्याची खुंटी लावण्यात काहीच अर्थ नाही असे सिब्बल यांना वाटते. ते रास्ता आहे, कारण की प्रश्न जर आत्ता सुटला नाही किंवा प्रश्न राहुल गांधी व त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना काय वाटते हा आहे, तर त्या आपल्या चिरंजीवाचे कान उपटताना दिसत नाहीत आणि पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घे असे सुनविताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेससारख्या निर्णायकी आहे अशा वातावरणात ज्यांना काही भविष्याची म्हणजेच अर्थात स्वतःच्या देश राज्य वगैरे यांची चिंता नाही किंवा चिंता आहे याची अस्वस्थता जी आहे ती वाढवणारच आहे. आता सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाच्या अभावापेक्षा दौडचं आहे ते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे वर्तन. राहुल गांधी यांच्या निष्क्रियते पुरेपूर हमी असल्याने गहलोत यांना पायलट यांची पूर्ण अपेक्षा केली, तर हा थोरला स्वतःहून संसाराला लागत नाही आणि म्हणूनही धाकट्यांची गाडी पुढे जात नाही आणि त्यांची कुचंबना होते. अशाच वेळी ज्येष्ठ चिरंजीवाने योग्य तो बोध घेतला नाही तर धाकटे आपापला मार्ग शोधतात. काँग्रेसमध्ये तसेच होऊ लागले आहे. म्हणून या पक्षाचे नेतृत्व आत्ताच भानावर आले नाही तर आणखी काही फुटतीलच. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती किमान जनतेनं काय करावं किंवा अशा प्रकारचे सरकार किंवा ठेवायचे किंवा नाही याबद्दलसुद्धा चर्चा योग्य तो निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लेख कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.